हे पहा सिनेमा म्हणजे तुम्ही फक्त मोठ्या पडद्याचा विचार करताय तर असं नाही आहे की तशी काहीच शक्यता नाही आहे प्रश्न हा आहे की तो जाऊन बघणार कोण <laughs> तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असला पाहिजे व्यावसायिक यश म्हणजे लोकांनी जाऊन तो बघितला ठीक आहे हे घडलं हे म्हणजे जवळपास नऊ कदाचित नऊ दहा वर्षांपूर्वी मी अमेरिकेत होतो आणि मी कुणाशी तरी बोलत होतो जे इंटरनेटचे तज्ज्ञ आहेत तर मला कधी वेळ मिळत नाही इंटरनेटवर ब्राऊज वगैरे करायला तसं काही करायला वेळ नसतो म्हणून मी त्यांना विचारलं लोक काय शोधतायत सगळेजण स्क्रीनकडे पाहत बसतात ते नेमकं काय शोधतायत तर अगदी सहजपणे खूप सहजपणे एखादी सामान्य गोष्ट असल्यासारखं ते म्हणाले सद्गुरू सत्तर टक्के डेटा पॉर्नोग्राफी आहे मी म्हटलं काय ते म्हणाले हो मी म्हणालो मला ह्यावर विश्वास नाही ठेवायचा आहे सत्तर टक्के पॉर्न आहे शक्यच नाही मग मी आणखी काही लोकांना विचारलं ते सगळे म्हणाले हो जवळपास तेवढंच आहे कदाचित पासष्ट ते सत्तर टक्के आणि आणखी कशासाठी लोक हे वापरत आहेत आणखी अनेक गोष्टी आहेत ड्रग्जची विक्री शस्त्रांची विक्री सगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि इतर कशाहीपेक्षा ज्या गोष्टींनी मला खरोखर एक प्रकारची किळस आली ती म्हणजे पंधरा वर्षाखालची सोळा लाख मुलं दरवर्षी इंटरनेटवर विकली जातात जेव्हा आपण आपल्या लहान मुलांना विकतो मनुष्य म्हणून आपण निश्चांक गाठला आहे त्याहून खाली जायला जागाच उरली नाही आहे जेव्हा आपण आपली मुलं विकायला लागतो सगळ्या प्रकारच्या गुलामीसाठी ह्याचा अर्थ आपण आता तळ गाठला आहे खाली जाऊ शकत नाही नाही का तेव्हा मी ठरवलं मला जरा इंटरनेटवर यायला पाहिजे तर गेल्या दहा वर्षांमध्ये आम्ही कॅम्पेन चालवली आहे की तुमच्यापैकी अनेक जण वर बसलेले तुम्हाला याचा त्रास झाला असेल जर तुम्ही पॉन बघत असाल तर मध्येच सद्गुरू येतील ट्रेनर इंजिनिअर मला ह्याची जरा मजा वाटली कारण एवढं अद्भुत तंत्रज्ञान आपल्या हातात असताना आपण त्याचा हाच उपयोग करतोय का हे पाह्या धर्तीवर अनेक महान जीव येऊन गेले पण जेव्हा ते आले जेव्हा ते बोलले फक्त दहा लोकांना ऐकू गेलं त्या दहा जणांमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी आज अगदी पहिल्या वेळेस तुम्ही इथे बसून संपूर्ण जगाशी बोलू शकता जेव्हा आपल्या हातात असं साधन आहे जर आपण मानवजातीला आत्ता परिवर्तित केलं नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला काहीच इच्छा नाही आहे ते करायची नाही का तर तुमचा प्रश्न खूप समर्पक आहे पण पन... जेव्हा आपले लाडके स्टार अध्यात्मावर सिनेमा बनवतील बायोपिक सद्गुरू <laughs> आक, लो ना, आकर लो, पास फ्रेम। ना तर आपल्याकडे असलेलं प्रत्येक माध्यम आध्यात्मिक प्रक्रियाच असली पाहिजे असं नाही आपल्याकडे असलेलं संपर्काचं प्रत्येक माध्यम त्याचा उपयोग मनुष्याचं परिवर्तन करण्यासाठी झालाच पाहिजे कारण धरतीवरची ती एकमेव समस्या आहे मनुष्य इतर कुठलीच समस्या नाही आहे हॅलो हो की नाही ती एकमेव समस्या आहे तर जेव्हा संपर्काचं इतकं शक्तिशाली साधन आज उपलब्ध असताना जगाच्या कुठल्याही भागात व्यक्ती असली तरी तिच्यापर्यंत पोहोचण्याचं तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे जेव्हा अशी शक्यता उपलब्ध आहे तेव्हा हीच वेळ आहे मानवजातीला रूपांतरित करायची